माझं नाव सागर उमाकांत अंदुरे, मी नगर जिल्ह्यामधून जामखेड या गावामधून आलेलो आहे. मला वॅस्क्युलर निक्रोसिस हा आजार झाला होता, त्याला आपण एव्हियन असं म्हणतो. मला एक महिन्यापूर्वी मांडीमध्ये चालताना चमक निघत होती, 15 दिवस मी अंगावर काढले. त्यांनी मी डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी MRI करण्यासाठी मला सजेस्ट केलं. MRI केल्यानंतर मला एव्हियन हा आजार डिटेक्ट झाला. त्यानंतर मी बऱ्याचशा ठिकाणी चौकशी केली, खूप साऱ्या ऑर्थो डॉक्टरांकडे दाखवला, त्यांनी मला ऑपरेशन करण्यासाठी सजेस्ट केलं, बट मला तो मार्ग नव्हता अवलंबायचा. मी आमच्या एक काका आहेत, त्यांनी इथे ट्रीटमेंट घेतलेली होती, त्यांनी एव्हियनच होता, ते बऱ्यापैकी तिथे कव्हर झाले. त्यानंतर मी इथेच येऊन जॉईन झालो आणि सरांकडून मी ट्रीटमेंट घेतली. एव्हियनसाठीच मी टेमसेल थेरपी घेतलेली आहे, जेणेकरून मला कुठलेही टाके पडू नये आणि माझ्या आजारावर निदान व्हावं यासाठी मी टेमसेल थेरपी घेतली. मी सोमवारी म्हणजे 21 तारखेला ॲडमिट झालो होतो. आज शुक्रवार आहे, उद्या माझा डिस्चार्ज. स्टेमसेल ट्रीटमेंट घेण्याआधी मला मांडीमध्ये पेन होत होतं चालताना, बट आता ते पेन मला जाणवत नाही आहे. आणि माझे पाय पहिले चालताना लिम्पिंग करायचे, चालताना असा बेंड होत होता, तर तो आता होत नाही आहे, हा फरक मला जाणवतो. स्टेमसेल थेरपी खरोखर चांगली थेरपी आहे, ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की याचा विचार करावा. थोडीशी कॉस्टली आहे बट हरकत नाही, आपल्या शरीराला कुठली इजा याच्याने होत नाही आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे, खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करतायत. डॉक्टरनी डॉक्टर सरांनी इथे सिस्टम चांगल्या ठेवलेल्या आहेत, कॅन्टीन चांगलं आहे, जेवण चांगलं मिळतं, साफसफाई छान पद्धतीने आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. 10 दिवसही माणूस आनंदात राहू शकतो. सरांबद्दल बोलायचं झालं, एनर्जेटिक पर्सन आहेत, या वयातही ते एवढं काम करतात हे पाहून आश्चर्य वाटतं. आणि आपण खरोखर त्यांच्यापासून प्रेरित होतोय. मी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस मला आश्चर्य पडतं की एवढा माणूस बिझी राहून एवढा कूल माइंडने काम करतोय, प्रॉपर ट्रीटमेंट देत आहेत आणि एनर्जेटिक पर्सन आहेत. खरोखर म्हणजे त्यांच्यापासून प्रेरित होण्यासारखं आहे.